परतवाडा अमरावती मार्गावर भूगावजवळ अपघातात अचलपूर येथील शासकीय अधिकारी सुदैवाने वाचले. अमरावती मार्गावरील भूगाव नजीक सतत अपघाताच्या घटना होतात. आज 6 डिसेंबर रोजी अमरावती येथून येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांची कार व पत्रुड येथून अमरावतीला जाणाऱ्या निमकर कुटुंबियांची कार अमोरासमोर धडकल्याने झालेल्या अपघातात भूगाव नजीक 2 चारचाकी धडकल्या. कुठलीही अनुचित घटना झाली नसली तरी कारमधील प्रवाशांना किरकोळ मार लागले आहेत, तर दोन्ही कार क्षतिग्रस्त झाल्या आहेत. परतवाडा येथील शासकीय कार्यालयात कार्यरत असणारे कर्मचारी तलाठी निशांत शस्त्रकार, नगर परिषद प्रशासकीय अधिकारी अमोल दहीकर, भूमी आलेख कार्यालयातील हेमंत लबडे, वरुड सहकारी पतसंस्थेचे कर्मचारी देशमुख सह 5 जण अमरावतीहून खाजगी कार क्रमांक MH 27 BV 8921 ने परतवाड्याला येत असताना भूगाव नजीक विरुद्ध दिशेने येणारे पथरुड येथील पथरुड निवासी सुरेश निमकर कार क्रमांक MH 27 BA 7955 या कारने नातेवाईकांसह अमरावती येथील लग्न समारंभाला जात असताना अचानक समोरील ट्रकला ओव्हरटेक करत असताना अचानक वॅगनार कार कर्मचाऱ्यांच्या कारला धडक देत निंबाच्या झाडाला जाऊन धडकली. विशेष म्हणजे या दोन्ही कारमध्ये 10 जण प्रवास करत होते. सुदैवाने कुठलीच अनुचित घटना घडली नाही. किरकोळ मार लागला असल्याने खासगी रुग्णालयात उपचार करत आपल्या कामाकरिता निघून गेले. घटनास्थळावरील दोन्ही कार हटविण्यात आल्या. यापूर्वीही नायब तहसीलदार येसूर्ण येथील शासकीय कार्यक्रम आटपून येत असताना एका ऑटोने धडक दिली असता अपघातात झाला होता. याच परिसरात अचलपूर येथील एका दुचाकी चालकाचा अपघातात जखमी होऊन मृत्यू झाला होता, तर काही महिन्यापूर्वी एसटी ट्रकची धडक झाली होती. अशा अनेक घटना वारंवार येथे होत असताना संभाव्य विभागाकडून योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे.